आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 2 मधून अनिता संपाळ विक्रमी मतांनी विजयी होतील. गजानन संपाळ यांचे मोलाचे सहकार्य येणार कामी. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 2 मधून भाजपतर्फे उभ्या असलेल्या सौ अनिता गजानन संपाळ या विक्रमी मतांनी निवडून येतील आणि रेकॉर्ड करतील असा विश्वास कार्यकर्ते सचिन कोळी यांनी व्यक्त केलाय. प्रभाग 2 मध्ये ग्रामपंचायतीच्या काळात सचिन कोळी यांच्या पत्नी सौ कविता कोळी या निवडून आल्या होत्या. 4 वर्षात त्यांनी आपल्या कारकिर्दीत गटारी, रस्ते, स्ट्रीट लाईट आदी अनेक कामे केली आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सौ अनिता संपाळ या निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. भाजपचं विकासाचं व्हिजन, प्रभागातील समस्यांची जाण ठेवून त्यांचं योग्य निराकरण करण्याची क्षमता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचे पती गजानन संपाळ यांचे सामाजिक योगदान त्यांना मोलाचं ठरणार आहे. रात्री अपरात्री कधीही केव्हाही हाक द्या, ते मदतीला धावून येतात, सहकार्य करतात आणि कामही मार्गी लावतात असा त्यांचा बोलबाला आहे. त्यांचं हे बहुमूल्य सहकार्य पत्नी सौ अनिता संपाळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यात निश्चितच मोलाचं ठरेल आणि सौ अनिता संपाळ या विक्रमी मतांनी निवडून येतील आणि रेकॉर्ड करतील असा विश्वास कार्यकर्ते सचिन कोळी यांनी व्यक्त केलाय. महानगरी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 8 मधून संदीप इंगळे. मी सचिन अण्णासाहेब कोळी यादवनगर येथील रहिवासी असून गेले 20 वर्ष यादव पॅनलचा येथे नेतृत्व आहे आणि मागील वेळेस याच यादवनगर आणि पुष्पकनगरमधून वार्ड नंबर 4 मधून माझी मिसेस कविता सचिन कोळी, पृथ्वीराज यादव आणि गजानन संपाळ हे बहुमूल्य विकास कामाने कामाच्या आधारावर यांनी आपल्या इथे निवडणूक लढवून यशस्वीरित्या निवडणूक लढवली, त्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्या यशस्वीच्या जोरावर त्यांनी यादवनगर आणि पुष्पकनगरमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे गटार कामं असू देत, रस्ते असू देत आणि लाईटची व्यवस्था असू दे अशा सर्व प्रकारे त्यांनी कामकाज पूर्ण केलेले आहे. कोणत्याही प्रकारचे कामकाज त्यांनी आकडले गेलेले नाही आहे. फक्त ज्यावेळी नगरपालिका मंजूर झाली आणि नगरपालिका मंजूर झाल्यानंतर जे काय प्रशासक आले त्या प्रशासकामुळे थोडीफार कामांची आमच्याकडे अपुरी राहिली हे आम्ही मान्य करतो, नाही असं नाही, परंतु ही नगरपालिका झाल्यानंतर या नगरपालिकेला आत्ताचे आमचे नेते अनिलकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीराज सिंग यादव आणि नगरसेवक पदाचे उमेदवार अनिता गजानन संपाळ आणि दुसरे अनुसूचित जाती जमातीचे आमचे गोरखनाथ मानेदादा हे या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहेत. या निवडणूक लढवत आहेत म्हणण्यापेक्षा आम्ही यादवनगर पुष्पकनगरमधील सर्व लोकांनी भगिनींनी मिळून त्यांना प्रोत्साहन केलं. काही लोकांनी हे सुद्धा केले की स्थानिक उमेदवार म्हणण्यापेक्षा गजानन संपाळ हा असू देत किंवा छोटू असू देत किंवा गोरखनाथ माने असू देत हे स्थानिकच आहेत, कारण गेले 20 वर्ष झाले त्यांनी याच प्रभागामध्ये नेतृत्व केले, अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी काम केलेलं आहे. जनता गॅरेज म्हणजे गजानन संपाळ असं त्यांना म्हणलं गेलं तरी काही संबोधलं गेलं तरी त्यांना काही अवावं ठरणार नाही असं म्हणतो मी, कारण वैयक्तिकरित्या मदत असू देत, कोणत्याही प्रकारची रात्री एक अपरात्री कधीही कुठल्याही व्यक्तीनं भगिनीनं जरी फोन केली तर संपादकांना हे यादवनगर पुष्पनगर असू दे किंवा आमचा मागील 4 नंबरचा वार्ड असू दे त्यामध्ये कधीही त्यांनी टाळाटाळ केली नाही. ज्या वेळेला फोन केला त्यावेळी त्यांनी उपस्थित राहिलेले आहेत आणि आमचे मार्ग त्यांनी प्रश्न मार्गी लावलेले आहेत. म्हणून मी सर्वांना पूर्णपणे यादवनगर पुष्पकनगरच्या वतीनं आम्ही तर उमेदवारी त्यांना दिलेलीच आहे आणि ते भरपूर भरघोस मताने निवडून येणार. आमचा पूर्ण पाठिंबा या तिन्ही व्यक्तींच्यावर राहील. अनिता गजानन संपाळ असू द्यात, गोरखनाथ माने असू द्यात, छोटू पृथ्वीराज यादव असू द्यात, हे बहुमूल्य मताने निवडून येणार यात कोणत्याही प्रकारची शंका येणार नाही. 2 नंबर वार्डातले सगळ्यात जास्त लीड 2 नंबर वार्डातून पृथ्वीराज यादव यांना मिळणार आणि ते निवडून येणार. अनिता संपाळ वहिनीसुद्धा जास्तीत जास्त मताने निवडून येऊन एक प्रकारचा ते रेकॉर्ड करतील. गोरखनाथ मानेसुद्धा ते एक रेकॉर्ड करून दाखवतील हे नक्की.